कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सतरा जागांसाठी आज कसबा बावडा येथील न्याय संकुलात मतदान पार पडलं सायंकाळी उशिरा मतमोजणी झाली दोन हजार पाचशे नव्याण्णव पात्र मतदारांपैकी एक हजार पाचशे बावन्न सभासदांनी हक्क बजावला रात्री उशिरा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक रखडली होती या कालावधीत विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली होती उर्वरित सहा महिन्यांच्या कालावधीसाठी तातडीने निवडणूक घेण्याचा निर्णय बार असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला होता त्याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ पिसाळ्यांची नेमणूक करण्यात आली होती गेल्या आठ दिवसात निवडणूक प्रक्रियेतील विविध टप्पे पार पडले आज सकाळपासून मतदानासाठी न्यायसंकुलाच्या इमारतीत गर्दी झाली होती या निवडणुकीकरिता पंचवीसशे नव्याण्णव सभासद पात्र ठरले होते त्यापैकी पंधराशे बावन्न सभासदांनी आज मतदानाचा हक्क बजावला सायंकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला रात्री उशिरा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला